ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा आधार देणारी महानगरपालिका. दिनांक 22 फेब्रुवारी 2015. सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर एवढीच नवी मुंबईची ओळख नसून हे माणुसकीचे जतन करणारे शहर म्हणूनही नावाजले जात आहे. इथल्या सर्वच घटकांना अपेक्षित असलेल्या नागरी सोयीसुविधाची पूर्तता समाधानकरित्या केली जात असून पाणीपुरवठा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिसारण व्यवस्थापन, लोककल्याणकारी उपक्रम, दर्जात्मक शैक्षणिक व आरोग्य सुविधा या सर्वच दृष्टीने नवी मुंबई हे देशातील एक अग्रणी शहर म्हणून ओळखले जाते. विशेष तत्वाने ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा आधार देण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात असल्याचे व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र कक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याचे विशेष समाधान वाटते. अशा शब्दात महापौर श्री सागर नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 1A वाशी येथील जागृतेश्वर उद्यानात उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या प्रसंगी व्यासपीठावर स्थानिक नगरसेवक श्री वैभव गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री शंकर पवार आणि विभागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृतेश्वर उद्यान 527 चौरस फुटाचे प्रशस्त सभागृह असलेले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून यामध्ये प्रसाधनगृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी TV, बुद्धिबळ, कॅरम, वर्तमानपत्रे असे साहित्य आवश्यक फर्निचरसह उपलब्ध करून दिले जाणार असून नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना मानसिक दिलासा देणारी विरंगुळा केंद्राची संकल्पना देशभरात नावाजली जात आहे. विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनासोबत प्रभाग क्रमांक 53 मधील विविध नागरिक कामांचा शुभारंभही महापौर श्री सागर नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. न्यूज बाय न्यूज 129.